न्यायपालिकेला आपण एक पत्र पाठवा आम्ही जर झोपडपट्टी प्रश्न मांडणार असू तर बैठक घ्यायची नाही आम्हाला जर एखादी शास्त्रीय माहिती जाणकारांनी दिली त्यातलं पत्र पाठवलं तर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे बैठक घ्यायचा अधिकार नाही आम्हाला जर नागरिकांनी तिथल्या राहणाऱ्याच डेंजरस अँड डिलॅबेड म्हटल्यावर सुद्धा बैठक घ्यायची असेल तर आमदारांना एंटरटेन करू नका असं न्यायालय म्हणत असेल तर अध्यक्ष मोदय आम्ही आमदारांची कर्तव्य काय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य तमिल सेलवनजी किंवा आशिष शेलारजी यांनी मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहे तमिल सेलवन यांनी काल मला ती ऑर्डर दाखवली आणि एखाद्या प्रकरणापुरतं एखादी ऑर्डर असू शकते एखादं मत असू शकतं पण त्याचं इंटरप्रिटेशन हे जर असं होत असेल की आमदारांनी हे सारे बैठकच घ्यायची नाही किंवा लोकप्रतिनिधी घ्यायची नाही तर कुठेतरी हा एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेचरच्या पॉवरवर अधिक्षेप होणार आहे आणि म्हणून ती ऑर्डर असेल किंवा आता आशिष शेलारजींनी जी ऑर्डर या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे ही ऑर्डर असेल अशा या सगळ्या ऑर्डर्सच्या बाबतीत मी स्वतः ऍडव्होकेट जनरलशी चर्चा करेन आणि ऍडव्होकेट जनरलला मी ही विनंती करेन की त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावं की अशा प्रकारे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींनी बैठका घ्यायच्या नाहीत कार्यालयात घ्यायच्या नाहीत मग कार्यालय कशा करताय लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी निवडून का दिले आहेत लोकप्रतिनिधींनी त्या कार्यालयामध्ये जाऊन लोकांचं म्हणणं मांडलं पाहिजे याकरता ते कार्यालयात त्यामुळे अशा प्रकारे जर चुकीच्या पद्धतीने एखादं इंटरप्रिटेशन होत असेल तर हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आणि अशा प्रकारची जी काही ऑर्डर आहे ही ऑर्डर करेक्ट करून घेतली पाहिजे त्या संदर्भात आपण अॅडव्होकेट जनरल साहेबांना सांगू त्यांनी कोर्टापुढे जाऊन ती करेक्ट करून घ्यावी आणि समजा कोर्टाची मानसिकता जर अशा बाबतीत ती ऑर्डर करेक्ट करण्याची नसेल तर त्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील दाखल करू मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींना कार्यालयात बैठक घेता येणार नाही अशा प्रकारचा आदेश हा संविधानाने दिलेल्या अधिकारांवर अधिक्षेप आहे असं आपलं स्पष्टपणे मत आहे त्यामुळे या विरुद्ध ज्या लेवलवर जाऊन अर्थात कोर्टाचं मॅटर आहे त्या ठिकाणी केदार साहेब त्यामुळे आपण कोर्टाचं मॅटर कोर्टाप्रमाणे सॉल्व्ह केलं पाहिजे त्यामुळे जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीच्या प्रमाणे आपण त्याची कारवाई करण्याचे आदेश तात्काळ देऊ